नमस्कार, बीबीसी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जसं की बघताय, आपल्याबरोबर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. देशमुखजी, स्वागत आहे आपलं बीबीसी मराठीमध्ये. नमस्कार नमस्कार. आपण वेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत. सुशांत सिंग राजपूत आहे किंवा मुंबईचा लॉकडाऊन वगैरे बरेच विषय आहेत, पण सुरुवात मी तुम्हाला जरा मुंबईच्या लॉकडाऊनवरती करणार आहे. मुंबईमध्ये आता आपल्याकडे बऱ्यापैकी अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण तरी सुद्धा मुंबईमध्ये 2 किलोमीटरचा रूल आणलेला आहे, जमावबंदीचे आदेश आलेले आहेत, लोकांमध्ये संभ्रम आहे. याच्याबद्दल कुठलंही खास असं परिपत्रक काढण्यात आलेलं नाही आहे. तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही या विषयावरती जास्त प्रकाश टाकू शकाल, योग्य पद्धतीने माहिती देऊ शकाल. नेमकं हे कोणासाठी आहे, किती दिवस लागू राहणार आहे आणि लोकांमधले हे संभ्रम कसं दूर होणार आहे? आज जर पाहिलं की आपण ठीक आहे, महत्वाचं काम असेल तर बाहेर गेलं पाहिजे, ऑफिसमध्ये आहे की एसेन्शियल सर्व्हिस आहे त्यासाठी बाहेर गेलं पाहिजे. पण आपल्याला शॉपिंग करायचं आहे, कुठे काही किराणा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वरळीहून तिकडे जुहूला जायची आवश्यकता नाही आहे किंवा कुलाब्यावरून वरळीकडे जायची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला निअरेस्ट तुमचा बाजार आहे की ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्हाला जवळपास मिळू शकतात, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही खरेदी केल्या पाहिजे. पण लक्षात असं आलं की फिरण्याच्या नावावर मला मी किराणा आणायला चाललो, मी औषध आणायला चाललो, दूर दूर बंद पूर्ण मुंबईमध्ये किंवा बाहेर फिरायचं, त्याच्यामुळे सुद्धा संक्रमण वाढायची शक्यता असल्यामुळे परत कडक निर्बंध त्यानिमित्तानं मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहे. आपल्याला ही सुद्धा सांगतो की या अनलॉक वनच्या काळामध्ये 21 वर्ष ते 30 वर्ष याचं संक्रमणचं प्रमाण फार वाढलेलं आहे. पहिले हे प्रमाण नव्हतं, म्हणजे आजकाल आमचे तरुण मित्र सगळे मोटरसायकल घेतली, आपली गाडी घेतली की चालली फिरायला जायची, म्हणजे ते सुद्धा प्रमाण या महिन्याभरामध्ये वय 21 ते वय 30 याच्यामध्ये संक्रमणचं प्रमाण सुद्धा त्यांनी वाढत आहे. याचा अर्थ की मुलं जी आहेत, तरुण मुलं, त्यांना असं वाटायला लागलं की आता मोकळं सगळं झालेलं आहे, चाललं आता आपण पूर्ण मुंबई फिरू, आपलं जे काही ज्या ठिकाणी राहतात त्या संपूर्ण गावामध्ये फिरू, तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. आपल्याला सर्वांना अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी केल्या पाहिजे, दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. ज्या ज्या गाईडलाईन राज्य शासन दिलेल्या आहेत त्याचं व्यवस्थित जर पालन केलं तर आपल्याला संक्रमण सुद्धा चांगल्या पद्धतीनं थांबवता येईल आणि आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्याला व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये चालवता येईल, या दृष्टीनं राज्य शासनाचा प्रयत्न आहे. पण माझा हा प्रश्न आहे की समजा मी गोराई सारख्या भागामध्ये राहिला आहे मुंबईमध्ये आणि मला बाजार करण्यासाठी, वस्तू विकत घेण्यासाठी बोरिवली स्टेशन, अंधेरी स्टेशन किंवा कुठल्या तरी स्टेशनच्या परिसरात जाणं भागे किंवा जाणं गरजेचं आहे, मग अशा वेळेला मी नेमकं काय करावं? कारण माझ्या 2 किलोमीटरच्या परिघामध्ये कुठल्याही प्रकारच्या बेसिक सोयी सुविधा किंवा मला ज्या हव्यात त्या सोयी सुविधा नाही आहे. 2 किलोमीटरचा अर्थ तुम्ही तसं घेऊ नका. त्याच्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की नेबरहूड मार्केट जे तुमच्या जवळचं मार्केट आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता का? एकदम टेप लावून 2 किलोमीटर कोणी मोजत नाही. जवळच्या मार्केटमध्ये जे काय तुमच्या घरापासून जवळ आहे त्या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करावं, फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जवळचं मार्केट सोडून तुम्ही बाहेर ते दूर जर तुम्ही कुठे गेला तर त्याच्यावर आमचे निर्बंध आहे. त्यामुळे जवळच्या मार्केटमध्ये तुम्ही किराणा आणाल जा, तुमचे औषध आणाल जा, तुमचा भाजीपाला आणाल जा, त्याच्यावर काही निर्बंध नाही, पण तुम्ही जवळच्याच मार्केटमध्ये गेलं पाहिजे अशी आमची सूचना आहे. पण याचं कुठलं परिपत्रक काढण्यात आलेलं नाही आहे? मुंबई महापालिका मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी तुमच्याशी हे सगळं परिपत्रक काढताना किंवा सगळं घेताना चर्चा केली होती का? चर्चा झाली होती, प्रश्न नाही, चर्चा होऊनच आमचा निर्णय होतो. त्यांचा उद्देश सुद्धा त्याच्यामध्ये होता की नेबरिंग मार्केट, जवळचं मार्केट जे आहे, त्यामुळे जवळच्या मार्केटमध्ये आधी आम्ही तुम्हाला सांगतो की जे जवळचं मार्केट आहे त्याच ठिकाणी जाऊन आपण खरेदी करावं. आणि पहिले ठीक आहे, सुरुवातीला थोडं कन्फ्युजन झालं एक दिवस, पण आता सगळं सुरळीत झालेलं आहे आणि त्याबद्दल आता कुठे अडचण नाही. पहिला एक दिवस जरूर त्रास झाला, त्यामुळे कसं आहे की कोणतंही आपण नवीन आपण काही नवीन गोष्ट आपण जेव्हा गाईडलाईन देतो ती फॉलो करायला थोडी किंवा ती कन्फ्युजन राहतं सुरुवातीला, त्यामुळे अडचण झाली होती, पण आता त्या दूर झालेलं आहे. पण हा 2 किलोमीटरचा नियम कधीपर्यंत कायम राहणार आहे? 2 किलोमीटर तुम्ही पकडून सांगा, जवळपासचं मार्केट, नेबरिंग मार्केट हा तुम्ही डोक्यात ठेवा. हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, कारण चर्चा जी होते की जे बोललं जाते ते फक्त 2 किलोमीटर 2 किलोमीटर असं बोललं जात आहे. 2 किलोमीटरच्या मागचा त्यांचा उद्देश की तुमच्या जवळचं मार्केट जे आहे त्या जवळच्या मार्केटमध्ये जा, दूरच्या मार्केटमध्ये जाऊ नका, एवढंच त्याचा उद्देश आहे. ओके, हा लोकांच्या संचाराचाच विषय निघालाय. तुम्ही तुम्हाला थोडं लॉकडाऊनच्या थोडंसं सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका विषयावरती विचारतो की लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला अख्खं वाधवा कुटुंब महाबळेश्वरला गेलं होतं. त्याच्यानंतर ते प्रकरण सगळं संपलं सुद्धा, त्याच्यावरती जे अमिताभ गुप्तांनी त्यांना पत्र दिलं होतं त्यांच्यावरती कारवाई झाली 15 दिवसात, ते पुन्हा त्या पदावरती रुजू सुद्धा झाले. या प्रकरणाच्या चौकशीअंती नेमकं काय समोर आलं?
अमिताभ गुप्ता जर दोषी होते तर मग जर त्यांनी खरंच त्यांना पत्र दिलं होतं, त्यांना 15 दिवसात लगेच रुजू करण्यात आलं की अमिताभ गुप्त्यांचा याच्यामध्ये काहीच दोष नाही, त्याच्यावर कोणाचा दबाव होता म्हणून त्यांनी ते पत्र दिलं होतं. अमिताभ गुप्तांनी जे वाधवान कुटुंबाला जे पत्र दिलं होतं त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की हे पत्र मी माझी त्यांचीच ओळख होती आणि ओळखी प्रति त्यांना मदत करण्यासाठी दिलं, त्यांनी आपली चूक कबूल केली. त्याची आम्ही ACS कडनं आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं आम्ही त्याची चौकशी सुद्धा केली आणि चौकशीमध्ये त्यांनी कबूल केलं की माझ्या हातात चूक झालेली आहे. त्यांनी त्या पद्धतीने कबूल केलं आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन सुद्धा दिले, नोटीस सुद्धा बजावली त्यांना की अशी चूक पुढील काळामध्ये घडू नये या पद्धतीने आम्ही त्यांना सुद्धा दिलेली आहे. पण राज्यामध्ये अजूनही जिल्हाबंदी आहे आणि जिल्हाबंदीवरून अजूनही लोकांमध्ये नाराजी आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की बिहारवरनं ट्रेन येतात, UPवरनं ट्रेन येतात, लोक दिल्लीवरनं विमानाने मुंबईला येऊ शकतात किंवा महाराष्ट्रात येऊ शकतात, पण जिल्ह्या जिल्ह्याच्या अंतर्गत प्रवास करायचा असेल तर फार मोठी प्रोसेस आहे. तर हे कधीपर्यंत कायम राहणार आहे की ह्याच्यावरती काही कन्स्ट्रक्टिव्ह डिसिजन होणार आहे लवकर? कसं आहे की आज आपल्या राज्यामध्ये जिल्हाबंदी आहे. आज मी आता 2-3 दिवसापूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होतो. त्या जिल्ह्यातले लोक म्हणतात आम्हाला बिलकुल आमच्या जिल्ह्यात कोणी आलं नाही पाहिजे. कसं आहे सांगतो की जिल्हाबंदी असल्यामुळे संक्रमणाला थोडा संक्रमण त्या निमित्तानं कमी होऊन राहिलं आहे. मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, MMR रिजन, बाकी ठिकाणची लोक जेव्हा अनेक जिल्ह्यामध्ये गेले तर त्या जिल्ह्यामध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढलं. त्याच्यामुळे ही जिल्हाबंदी आपण केलेली आहे ही अतिशय गरजेची आहे. आपण जर जिल्हाबंदी उद्या हटवली तर परत या जिल्ह्यातले लोक त्या जिल्ह्यात आणि संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता आहे. आता मी कोल्हापूरचं उदाहरण सांगतो, सांगलीचं उदाहरण सांगतो. या ठिकाणी पहिले काही संक्रमण नव्हतं, कोल्हापूरला काही संक्रमण नव्हतं, पण मधल्या काळामध्ये जेव्हा थोडी शिथिलता आपण दिली त्याच्यानंतर जे काही मुंबई पुणेचे मंडळी तिकडे गेलीत आणि त्याच्यामुळे तिथे संक्रमण झालं, ग्रामीण भागामध्ये संक्रमण झालं. त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं बंधन ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि हे बंधन आपल्याला ठेवल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं संक्रमण त्या त्या जिल्ह्यामध्ये थांबू शकू. हे जर आपण शिथिल केलं तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा अजून मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव तिथे होईल, संक्रमण तिथे होईल आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये केसेस वाढतील. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीवर आपल्याला कोरोनावर चांगल्या पद्धतीनं या संक्रमणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवायचा असेल तर सध्याच्या काळामध्ये जिल्हाबंदी काही दिवस ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पण ज्यांची ओरड आहे, BBC रोज संध्याकाळी पॉडकास्ट करतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या कॉमेंट येतात आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं नाराजी आहे जिल्हाबंदीच्या विषयावरून, लोकांची ही नाराजी सरकार कसं दूर करू शकणार? कसं आहे मी समजतो की अनेक लोकांची अडचण असू शकते आणि असणारी, पण आम्ही असं जिल्हाबंदीमध्ये ज्यांचं एकदम खरोखर जिनाईन काम आहे, कोणाचं इमर्जन्सी काय आहे, कोणाला लग्नाला जायचं आहे किंवा कोणाची आई आजारी आहे, कोणी वडील आजारी आहे, इमर्जन्सी काही आहे, अशासाठी आम्ही त्यांना परवानगी देतो. तिथे आम्ही पासेस इश्यू करतो आणि पासेस इश्यू करून मग त्यांना तिथे जाता येतं, पण ते आम्ही व्हेरीफाय करतो की याला खरोखरच अर्जन्सी आहे का. पण काही न होता अशा पद्धतीने जर आजच्या तारखेला आपण जिल्हाबंदी हटवली तर संक्रमण मोठ्या प्रमाणात कोरोनाचं वाढू शकतं. देशमुखजी मी तुम्हाला कालचाच एक विषय सांगतो. काल BBCच्या पॉडकास्टमध्ये एका माणसाने कमेंट करून सांगितलं की त्याच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्याला त्या ई पासच्या प्रक्रियेतून तिकडे जाण्यात काही वेळ म्हणजे वेळ लागणार आहे जे शक्य नाहीये. मग अशा वेळेला ई पास त्याच्यासाठी फार महत्वाचा नाहीये किंवा काय फारसा उपयोगी ठरत नाहीये असं त्याचं म्हणणं आहे. अशी काही मंडळी हा इमिजिएटली ई पास ऑनलाईन आपण देतो, त्याला काही वेळ लागत नाही. ई पास आपण ऑनलाईन देतो, त्याला जास्ती वेळ लागत नाही. फक्त तुम्ही तुमचे कागदपत्र जर व्यवस्थित तिथे प्रोड्यूस केले ऑनलाईन तर तुम्हाला ई पास लगेच मिळतो, त्याला काही वेळ लागत नाही. फक्त तुमचे कागदपत्र ते तपासतात एवढंच आहे फक्त. पण म्हणजे ह्या ज्या माणसांची अशी खूप मोठ्या प्रमाणाची इमर्जन्सी म्हणजे समजा कोणी वारलंच आहे तर मग त्या माणसांना फार तातडीनं दिलं जात आहे का? तातडीने इमर्जन्सी केसमध्ये अतिशय तातडीने ई पास दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही.